गान तपस्वी पंडित विष्णु दिगंबर पलुस्कर संगीत कलेला समाजात प्रतिष्ठा प्राप्त व्हावी या देहाने प्रेरित होऊन संपूर्ण आयुष्य वेचणारे हे ऋषितुल्य व्यक्तिमत्व आपल्या देशावरील परकीय आक्रमणे आणि नंतर पारतंत्र्य यामुळे सामान्य माणूस संगीत कलेपासून दूर गेला होता. समाजाच्या मनात संगीत या प्राचीन काळापासून चालत आलेल्या विद्येविषयी एक प्रकारची अनास्था तर संगीत कलाकाराविषयी तुच्छता तुच्छ भावना घर करून बसली होती. अशा वेळी संगीत कलेला संगीत साधकाला आणि संगीत श्रोत्याला प्रतिष्ठा प्राप्त व्हावी जनसामान्यांना ती शिकता यावी तिची खुल्या मनाने आस्वाद घेता यावा यासाठी पंडितजींनी जन्मभर अथक प्रयत्न केले. त्यांनी केलेल्या या कष्टाचे फळ आज आपण चाखत आहोत. दिमाखाने संगीत शिकत आहोत. वृंदवार या संस्थानी गावातील प्रसिद्ध कीर्तनकार दिगंबर गोपाल पलुस्कर आणि गंगादेवी दिगंबर पलुस्कर या दाम्पत्याला 18 ऑगस्ट 1872 रोजी द्वितीय पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. थोरला पुत्र गोपाळ म्हणजे त्यावेळच्या प्रघाताप्रमाणे आजोबाचे नाव नातवाला ठेवले होते. तेव्हा या द्वितीय पुत्राचे नाव परिसरात प्रसिद्ध असलेल्या विष्णू मंदिरामुळे विष्णू ठेवण्यात आले. पुढे आपल्या संगीतोद्धाराच्या कार्याने या पुत्रांनी आपले नाव विष्णू हे नाव सार्थ केले. कीर्तनकार घराण्यात जन्म झाल्यामुळे पंडित विष्णू दिगंबरांच्या कानावर लहानपणापासून संगीताचे संस्कार झाले होते. ते आणि त्यांचे मोठे बंधू वडिलांना कीर्तनात साथ करीत असत, त्यामुळे लोक त्यांना विष्णुकुश म्हणू लागले. या कीर्तनकार घराण्यावर कुरुंदवाडचे संस्थानिक दाजीसाहेब पटवर्धन यांचा विशेष लोभ होता. त्यातून विष्णुबुवा दाजीसाहेबांचे लाडके, त्यामुळे राजपुत्र नानासाहेबाबरोबरच विष्णुबुवांचे शिक्षण सुरू होते. कुशाग्र बुद्धी असलेले विष्णुबुवा शिक्षण झाल्यावर तेव्हाच्या रीतीप्रमाणे सरकारी नोकरीत उच्च पदावर विराजमान होणार असे त्यांना शिकवणाऱ्या नागोपंत लेले मास्तरांचे मत होते. आणि त्याच वेळी देवाच्या मनात वेगळेच भेद सुरू होते, ते मानवाला कसे कळणार. कुरुंदवाड हे संस्थान नरसिंहवाडी जवळ असल्यामुळे वाडीप्रमाणेच तिथेही दत्त जयंतीचा उत्सव मोठ्या थाटात साजरा होईल. त्या वर्षीही शिर रस्त्याप्रमाणे दत्त उत्सव सुरू झाला. राजवाड्याच्या प्रांगणात आतषबाजी सुरू होती. नानासाहेबांच्या बरोबर विष्णुबुवाही फटाके उडवण्याचा आनंद घेत होते. इतक्यात एक भूसनाळा एकदम फुटला आणि तो विष्णुबुवांच्या चेहऱ्यावर जाऊन आपटला, त्यामुळे त्यांचा चेहरा भाजला. तसेच डोळ्यातही दारू उडाल्यामुळे डोळ्यांना इजा झाली. राजेसाहेबांनी डॉक्टराकडून लगेच इलाज सुरू केले, पण आराम पडेना. शेवटी श्रीमंत दाजीसाहेबांनी विष्णुबुवांना उपचारासाठी मिरज संस्थानाधिपती श्रीमंत बाळासाहेबांच्याकडे मिरजेला पाठवले. तेथे त्यांच्यावर डॉक्टर भडभडे यांनी उपचार सुरू केले. चेहरा बरा झाला, पण डोळे मात्र अधू झाले. म्हणून डॉक्टर भडभडे यांनी विष्णुबुवांना डोळ्यांना त्रास न होता शिकवण्याची विद्या म्हणजे गुरुमुखातून श्रवणाद्वारे शिकण्यात येणारी गायन विद्या शिकण्याचा सल्ला दिला. तेव्हा दाजी साहेबांनी पंडितजींना संगीत शिकण्यासाठी मिरजेलाच पाठवले. अशा रीतीने पंडितजींचे डोळे अधू होणे ही आपत्ती संगीत कलेसाठी इष्टापत्ती ठरली. वयाच्या 15व्या वर्षी पंडित विष्णू दिगंबर संगीत शिकण्यासाठी मिरजेला दाखल झाले. मिरज संस्थानचे दरबारी गायक गुरुवर्य पंडित बाळकृष्ण बुवा इचलकरंजीकर यांच्याजवळ पंडितजींनी 9 वर्षे गान तपस्या केली. त्या दरम्यान पंडितजींना संगीत कलाकाराकडे आणि एकूण संगीत कलेकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन दूषित
असल्याने प्रकर्षाने जाणवले. यातून संगीत कलेला बाहेर काढण्याची फक्त मिरजेत राहून चालणार नाही तर देशाटन करून संपूर्ण देशभर हिंडून ते कार्य करायला हवे अशी खुणगाट पंडितजींनी मनाशी घट्ट बांधली. मिरज सोडून जायला श्रीमंत बाळासाहेबांनी मान्यता दिली नसती कारण त्याचाही विष्णूगुरूवर खूप लोभ होता. म्हणून आपल्या या बेताबाबत खूप गुप्तता पाळून कशीबशी पैशांची सोय करून पण दृढ निश्चयाने पंडितजी मिरज सोडून आपल्या दोन शिष्यासह देशाटनाला बाहेर पडले. तो दिवस होता 1896 मधील नारळी पौर्णिमेचा. म्हणजे 1872 नारळी पौर्णिमेला पंडितजींची जीवनयात्रा सुरू झाली. तर 1896 नारळी पौर्णिमेला संगीत उद्धारासाठी संघर्ष यात्रा सुरू झाली. मिरजेहून निघाल्यावर औंध, सातारा, बडोदा, ग्वाल्हेर, दिल्ली आदी ठिकाणी गाण्याचे कार्यक्रम करत पुढील मुक्कामासाठी पैसे उभे करत पंडितजी पंजाब मधील लाहोरला पोहोचले. तेथे 1901 साली पंडितजींनी गांधर्व महाविद्यालयाची मुहूर्तमेढ रोवून सर्वाधिक शिक्षण मुहूर्तमेढ रोवून सर्वांगीण संगीत शिक्षण देण्याचा प्रारंभ केला. सत्यशील सद्गुरुवर्तिनी संगीत शिक्षकाची फळी उभारून त्यांच्याकरवी देशात ठिकठिकाणी गांधर्व महाविद्यालय स्थापन केले. अशा रीतीने तोपर्यंत दरबारात बंदिस्त झाल्यासारखे असलेले संगीत शिक्षण आज आम जनतेस शिकण्याची संधी प्राप्त करून दिली. कोणतेही कार्यक्रम झाल्यानंतर वंदे मातरम म्हणण्याची जी रूढ किंवा सुरुवात पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांनीच प्रथम सुरू केली. त्यानुसार प्रत्येक कार्यक्रमाची सांगता ही वंदे मातरम या गीतानं होते. त्यांच्या कार्याला आमच्या चॅनेलतर्फे अभिवादन करतो. धन्यवाद.